आपण आतापर्यंत मुलांचं जन्म जन्मानंतरच्या त्याच्या मोटर बिहेवियरचा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला. कोण करू दे मग आपण बघितलं होतं की मोटर बिहेवियर डेव्हलप होतो सगळ्यात पहिले मुलांना, है ना. मग त्याच्यामध्ये वस्तू पकडणे, घट्ट पकडणे, त्यानंतर त्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करणे, मानेचं स्थैर्य, बरोबर आहे. मग आयडेंटिफिकेशन, मुवमेंट, वस्तूच्या मुवमेंट सोबत त्यांना नजरा फिरवणे, बरोबर, हे मोटर डेव्हलपमेंट होत असतात. त्याला आपण असं एक लिहून घ्या, जन्म अर्भकात मुख्य दोन प्रकारच्या जागरण पातळ्या असतात, अरावजल स्टेट. दोन प्रकारचे असतात अरावजल स्टेट जन्मानंतर, एक आनंद जन्म, दोन प्रकारच्या जागरण पातळ्या असतात अरावजल स्टेट त्याला म्हणतात. टू टाइप्स ऑफ अरावजल स्टेट हॅविंग, एक गेटिंग अट्रॅक्टेड बाय सर्टन थिंग, तो कुठल्या तरी वस्तूकडे आकर्षित होतो, कुठल्या तरी गोष्टीकडे तो आकर्षित होतो, उद्दीपन म्हणजे काही त्याच्या पुढे काही दिसलं काही आलं तर तो त्याच्याकडे लगेच बघतो, त्याच्याकडे हात मारतो, बघतो. पहिले जन्मता तो त्या गोष्टी पसनापासून आघार दर्शवणे आणि मग त्याला त्रासदायक वाटणाऱ्या ज्या घटना असतात जन्मता, हे नॅचरली मुलांमध्ये असतं की दुःख किंवा जे वातावरण त्याच्या शरीराला मानणार नाही त्याच्यापासून तो लांब होण्याचा प्रयत्न करतो. 2 ते 3 महिने, 2 to 3 years चं मूल काय करतं, इतरांकडे पाहून स्मित हास्य करणं, त्याला फर्स्ट सोशल रिएक्शन सुद्धा म्हटलं जातं. पहिली सामाजिक प्रतिक्रिया मुलाची असते की ते आईकडे बघून हसतं, दॅट इज द फर्स्ट रिएक्शन, सोशल रिएक्शन आपण त्याला म्हणतो. प्रौढांच्या चेहऱ्याच्या आविर्भावाला योग्य प्रतिसाद देणे, देन बच्चा कभी खुद से नहीं हसता है, वो आप हसते हो वो आपको रिएक्शन देता है. आणि म्हणून आपण स्मित हास्य केलं तर ते बाळ आपल्याकडे बघून कॉन्स्टंट बघतं आणि मग स्मित हास्य देतं. तर 2-3 महिन्यात आपण इकडे इकडे केलं का तो तिकडे बघतो, राईट. 3 ते 4 महिने उद्दीपित करणाऱ्या एखाद्या उद्दीपकाला किंवा प्रक्रियेला खळखळणाऱ्या हास्याने प्रतिसाद देणे, और 3 से 4 महिने के बीच वो रिएक्शन देने लगता है ना. अब वो स्लो मोटो रिएक्शन देता है, राइट. कोई चीज हिलते हुए दिखी, कुछ हुआ तो वो खुद दे रहा है अभी रिएक्शन. पहले क्या होता है, आप रिएक्शन दोगे तो वो एक्शन करोगे तो रिएक्शन देगा, अब वो खुद से भी क्रिया करने लगता है. 7 से 8 महीने शिशु भावनिक परिस्थितीनुसार मूलभूत भावनांमध्ये आविर्भाव संघटित रित्या दर्शवू लागतो, राग, आक्रमकता, भीती, चिंता दर्शवू लागतात. 7 ते 8 महिन्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये रिएक्शन, त्याचे जे भावनिकता त्याच्यामध्ये आता निर्माण व्हायला लागते, मग तो रडायला लागतो, चिडचिड करतो, है ना, नकार देतो, एखाद्या व्यक्तीकडे जात नाही, राईट. आता तुम्ही बघा, एकदम लहान मुलाला कोणाची याच्यात द्या ते जातं, पण त्याच्याकडे ऑप्शन नसतात. पण आता त्याचा एक सेन्स डेव्हलप झालेला असतो 7 ते 8 महिन्यापर्यंत कोणाकडे जायचं आणि कोणाकडे नाही जायचं, तो ते ठरवायला लागतो. एखादी मावशी आली ती घ्यायला लागली की तो रडायला लागतो, हा, एखाद्या काकांकडे तो सहज जातो, येस. सो इट इज देअर. नाऊ 7 ते 8 महिन्यामध्ये तो प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया आपण त्याला म्हणतो. 8 ते 12 महिने शिशुला इतरांच्या चेहऱ्यावरील आविर्भावाचा एकत्रित आकृतीबंध लक्षात येतो, अर्थपूर्ण आकलनात वाढ होते, सामाजिक संबंध वाढवू लागतात. आता 8 ते 12 मध्ये त्याला चेहऱ्या भावाचा एकत्रित आकृतीबंध, आई वडील, है ना, यांची तो ओळख करायला लागतो. 6 to 8 म्हणजे चाइल्ड 8 to 12 कॅन नाऊ रेकग्नाइज द रिलेशनशिप ऑल्सो, है ना, ही आई फ्रेंड, बरोबर, जी सोबत नेहमी असते, हे बाबा आहेत, बरोबर, हे त्याला आता या वयामध्ये आकृतीबंध, त्याला ते सेल झालेला असतो. आणि 12 ते 24 महिने स्वतःच्या लज्जा, शरम, गोंधळ, अपराध
आणि गर्व या भावनांची जाणीव होते. या भावना या 18 ते 24 ज्याला आपण इड म्हटलं मागे, इडम इडम जे असतं ते आता त्याला सगळं डेव्हलप व्हायला लागतं. त्याच्यामध्ये गोंधळ आहे ना, काही चुकला काही पडला. 18 ते 24 मध्ये त्याला अनेक भावनांची जाणीव होते. लज्जा लाजाळू आहे. बघा तुम्ही 18 ते 24, 18 म्हणजे 1.5 वर्षाचं बाळ लाजाळू. कोणी आलं घरात का दरवाजाजवळ जाऊन बसतो. हा कोणी आलं की काय करतो, तो दरवाजाजवळ जाऊन बसतो. लाजाळू आहे बरोबर. किंवा अपराध काही फेकलं तर तो घाबरतो, है ना. अपराध बोध मी काहीतरी चुकलो, हे आता तुम्ही सांगत नाही त्याला की तुझे पण त्याच्या हातातनं बैशी सटकली समजा, राईट. त्याच्या हातातनं बैशी सटकली, जशीच बशी सटकते तो मुलगा घाबरतो गोंधळतो, है ना. घरात अनेक लोक आली तर मग तो मुलगा गोंधळलेला आपल्याला दिसतो. सो हे आपण त्याच्या भावनांचा विकास आता या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागतो. 18 ते 24 हा ऍक्च्युअल इमोशन्स डेव्हलप होण्याचा कालावधी असतो. तसेच भावनांचे स्वनियमन अधिक सुधारते. फक्त भावना विकसित होत नाही तर भावनांना तो रेग्युलेट करायला लागतो. देखिए दो चीज होती, एक मेरे में डेवलप हो रहा है और एक को मैं रेगुलेट कर रहा हूँ, एक को मैं कंट्रोल कर रहा हूँ मेरे इमोशंस को, है ना. त्याचे जाणीव लागते, सहानुभूतीचे संकेत दिसू लागतात. आय मग काहीतरी चुकलं कमा काहीकडे जाणे आईकडे थांबणे हे सगळं हळूहळू म्हणजे ऍक्च्युअल आपण बघितलं तर एज ऑफ मंथ ऑफ 18 to 24 दीड ते 2 वर्ष हा कालावधी जो असतो हा मुख्यतः भावनिक विकासांचा कालावधी असतो. कसला कालावधी असतो, भावनिक विकास. त्याच्यामध्ये इमोशन्स डेव्हलप पण होतात आणि इमोशन त्याला रेग्युलेट करायला तो शिकत असतो बरोबर आहे. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत भावना, रडणे स्मित हास्य करणे, राग अँगर वस्तू फेकून देतो, अँगर अँगर त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. आणि या काही जे इमोशन्स आहेत ते खूप नॉर्मल असतात. त्याचे जे दार लावून मग नाही प्रणाली ऑनलाईन राईट. आपण रडणे पिढेमुळे वेदनेमुळे रडणे वैफल्य ग्रस्त होऊन रडणे, रडण्यामध्ये प्रकार आहेत. रडणं म्हणजे कॉमन रडत नाही म्हणून, है ना. जरी तो रडताना दिसत असलं तरी एखादी वस्तू पाहिजे म्हणून नाही मिळाली म्हणून रडतं, त्याला एखादी भीती वाटली म्हणून रडतं बरोबर. एखादं करताना एखादी गोष्ट करत होता नाही जमली म्हणून रडतं बरोबर आहे. चढायला लागतो, नाही चढता येत मग रडायला लागतो, राईट. तो वैफल्य ग्रस्त होऊन रडणे. त्यानंतर स्मित हास्य लाफिंग, राग करतो अँगर, है ना. मारायला लागतो बघा तो म्हणजे बाळ मारत वस्तू आपटत, भीती फिअर अपरिचित वस्तू व्यक्ती मोठा आवाज अंधारी जागा याच्यातनं त्याच्यामध्ये भीती. आता हे सगळे एक आपण एक विषय घेणार आहोत, सेशनच घेऊ, दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. भावनिक बुद्धिमत्ता हा खूप मोठा विषय आहे. आणि आपला भावनिक विकास ज्या वयात होतो त्या वयात आपल्यासोबत काय काय घडलं या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या भावी आयुष्यावर सुद्धा होत असतो. उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो की आपल्याला या वयात जर अंधाराची भीती वाटत असेल, अनेकांना या एकट्या रूम मध्ये बसायची आजही भीती वाटते. एव्हर यू थॉट वाय इट इज हॅपन टू यू, एव्हर यू थॉट की बाकी माझी मैत्रीण घाबरत नाही अंधारात, मी घाबरते. कुत्र्याची भीती, पाळीव प्राणीची भीती, की असं का होतं की आपल्यामध्ये. आता आपण मोठे झालो आपल्याला माहिती आहे ती पाळ काही करू शकत नाही. तो सेल्फ डेव्हलप झालाय बघा. अंधार आहे किंवा बंद खोली मी एकटी आहे, मग मला माहित नाही एकटीत मला काहीच होणार नाही पण तरी मी घाबरते का. त्याला कारण तुमच्या बालपणात आहे. या वयोगटामध्ये जेव्हा ऐकत नाही मूल, भूत भूत नाही आहे या वयात तुम्हालाही माहिती आहे बरोबर. पण काय होतं की 1.5-2 वर्षाचं बाळ रडत नाही, एखादं म्हणणं ऐकत ऐकत नाही. मला काय म्हणते, बंद खोलीत बंद करते त्याला, त्या
एकटं बंद करून देते तो घटो मग ते नाही दारू घट आर यू गेटिंग व्हॉट व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन डू नो त्याच्या मनात आता भीती बसली त्या बंद जागी आई झोपवताना सांगते झो बाबा येईल बुवा येईल झो अंधार अंधार करू का झो आणि हा जो अनुभव असलेला बाबा असेल भूत असेल एकटी जागा असेल अंधार असेल तो तुमच्या या जेव्हा भावनिक विकास होत असतो तेव्हा या भावनिक विकासामध्ये हा अनुभव इतका गाढ होतो. माझ्याकडे एक आपण केस म्हणून घेतली माझ्याकडे एक गर्दीची भीती फोबिया निर्माण होतो गर्दीचा उंच जागेचा पाण्याचा नाईटचा एकटेपणाचा. दिस इज कॉल्ड अँड फोबिया इन डिसऑर्डर. व्हॉट इज कॉल्ड फोबिया इन अ डिसऑर्डर मानसिक आजार आहे फोबिया. तर मग याच्यामध्ये माझ्याकडे केस होती की त्याला गर्दीची भीती वाटली आणि चांगला वयाचा माणूस म्हणजे नियर अबाउट 40 ही इज फिअरिंग अबाउट द क्राऊड. पण आमच्याकडे हिस्ट्री येताना जेव्हा आम्ही खूप लांब हिस्ट्री घेतली मग त्याच्या चाइल्डहुड मध्ये गेलो तर त्यांना असं सांगितलं की तो चालायला चांगला लागला होता अडीच तीन साडेतीन चार वर्ष साडेतीन चार वर्षाचा आणि तिची आई खूप रागीट होती बाहेर जाऊ द्यायची नाही बाहेर नाही जायचं बाहेर नाही पडायचं हा गर्दीत ती जायची आणि त्याला खूप असं काही केलं की त्याला खूप मार पडायचा. हा तर तो एक दिवस म्हटलाय त्यांनी सांगितलं वेन यू गो फॉर दॅट इज द सायकोथेरपी. आपण जेव्हा बोलतो करतो कॅथार्सिस मग बोलता 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 मी त्याला खूप मागे नेलं आणि मग त्यानं ते आठवलं की म्हटलं असं काही घटना घडली त्याची तर गर्दीच्या बाबतीत तुमचा वाईट अनुभव आहे मग माझं काही नाही मागे नाही मग मग लहानपणात केला आणि म्हणे की मला खूप मारायची आणि मग आमच्या गल्लीतनं रॅली जाणार होती. आईनं पहिलं सांगितलं होतं त्या रॅलीत जायचं नाही येणार आहे इकडून आपल्या गल्लीतनं रॅली जाणार आहे आणि ऍज युज्युअल जे नाही म्हटलं ते करायचं आपण शिकलो मानसशास्त्रात. मग आईनं रूम मध्ये गेली यानं दार उघडलं आणि त्या गर्दीत तो जायला लागला. आता रॅली होती रॅलीमध्ये तो चालत गेला ती रॅली गेली एका ठिकाणी सभा झाली त्याला चालण्यापर्यंत काहीच वाटलं नाही त्या गर्दीत. पण जेव्हा तो सभेच्या ठिकाणी पोहोचली जास्त गर्दी निर्माण झाली तेव्हा त्याला जाणवलं की तो कुठेतरी आलेला आहे आणि तो खूप जोर जोरात रडत होता खूप त्याला काही कळत नव्हतं आणि युवक आणि मग कोणीतरी ओळखीचं तिथं ओळखलं कोणीतरी त्याला आणलं आणि मुलाला घरात आणून सोडलं. पण त्यांना त्या काकाला सांगितलं आईलाही सांगायचं मी कुठं गेलो कोणी काय झालं आणि मी सांगणार नाही आणि ती गर्दीची भीती त्याच्या मनात होती आणि ती आयुष्यभर माझ्या आईला कळेल. तो ते काका म्हणे मला हे का सांगावं वाटतं कारण तो मला आत्ते भेटला तर मी आत्ते त्याला सांगतो हे आईलाही सांगायचं बरं का काका आत्ता. पण ते इतकं दर्पण होतं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अडीच ते तीन वर्षात उगच मुलांना घाबरवण्याच्या बांधडीत पडू नाही. दिस इज द लॉंग लास्टिंग बिकॉज सुरुवातीचं जेव्हा भावना हे मुलांच्या प्रदीर्घ जीवनावरती परिणाम करत असतात. भीती जिज्ञासा क्युरियोसिटी एज ऑफ क्युरियोसिटी बिकॉज व्हॉट एव्हर इज वॉचिंग इज ऑब्झर्विंग अँड इज आस्किंग ही कोण आहे मावशी. मावशी कोण असते हे काय आहे पडदा पडदा काय असतो हे काय आहे एज ऑफ क्युरियोसिटी. त्यानंतर तोंड उघडलेलं आणि जीभ बाहेर काढणे त्याला नवीन वाटतं तुम्हाला वाटतं बाळ तुम्हाला प्रतिक्रिया देते तुम्ही जीभ बाहेर काढतो जीभ बाहेर काढतो त्याला काहीतरी नवीन केलं आपल्याला काहीतरी हे काय करतात ते आपण केलं पाहिजे है ना. जिज्ञासा असते तुम्ही बघा तुम्ही मुलाला जर तुम्हाला बोला ऐकून घ्यायचं असेल तर ऐका तिला भावट म्हणा दोन वर्षाच्या मुलीला इमिजिएट तुम्हाला भावट म्हणते इमिजिएट भावट म्हणेल ती तुम्हाला शी डोंट थिंक बट ती तुम्ही जे बोलणार ते काहीतरी तुम्हाला प्रतिक्रिया ती देत असते. आनंद आनंदाच्या भावनेने शिशू तोंडात मजेदार आवाज काढून आनंद व्यक्त करतात राईट. प्रेम यस प्रेम ही भावना या मुलांना या वयात कळत असते. आपल्या गरजा पूर्ण करणारी कोण आहे आपल्यावर प्रेम करणारं कोण आहे आई कोण आहे मावशी कोण आहे. एखादी रागीट मावशी असते ती तिच्याशी भांडत ती आईशी भांडून जाते पण हे मूल तिला बघितलं रडतं किंवा ते मी याचं काय केलं हे मला बघून रडतं. अरे बघ तू तू डायरेक्ट काही नाही केलं पण त्याचा अनुभव आहे तर तू गेल्यानंतर आई रडत होती. सी इट इज नॉट दे एक्सप्लेन व्हॉट दे फील व्हॉट दे रिअलाइज व्हॉट दे लर्न बट दे एक्सप्लेन
एक्सप्रेस थ्रू देअर रिएक्शन. ते काय करतात, त्यांच्या प्रतिक्रियेतनं त्यांना जे काही कळलेलं आहे ते भावनिक प्रतिक्रियेतनं जाणून देत असतात. आता आपण सोशलायझेशन बघणार आहोत. हा, आणि सोशलायझेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं पालकत्व. आपण बघितलं की काली आपण मागच्या आठवड्यात कुठे थांबलो होतो, तर पॅरेंटिंग पुढे थांबलो होतो आपण. पॅरेंटिंग हे सगळं विकास होत असताना पालकांच्या भूमिका, पालकांचं वर्तन आणि पालकांच्या बिहेवियर पॅटर्न याचा परिणाम लॉंग लास्टिंग मुलांवरती होत असतो. आणि म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. मग किती टाईपचे पालकत्व आहेत, है ना? काही विवेकनिष्ठ पालक असतात तर काही चाइल्ड सेंटर्ड असतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पालकत्व हे अनेकदा चाइल्ड सेंटर्ड असतात, है ना? म्हणजे दोन प्रकारचे पालक मला भेटतात. एक डबा घेतला का, पहिले शिजापायाचा सौस घालायचा बेटा, देवाला नमस्कार केला का, अच्छा हात धुतले का, जेवायला बसला का, नाही नाही तू आई मी धुवून आलो, नाही नाही तू माझ्या समोर येस, मग चमच्यानं खाणार, मग खायला लागला, मग सरळ बाई आजे मांडीने मारायची, खुर्चीवर मांडीने मारत, सरळ पाय खाली कर, मग पाय खाली, मग बाई खा, आता पस्त जाऊ नको करू तोंडा ना, झालं का जेवणचा हात धुवून ये, हात धुतलं का ते प्रॉपर वॉश करायचा बेटा, त्याचं सॅनिटायझर आहे, चल ये, मग खाली आला का, चल शाळेत जायचं, वॉटर बॅग घेतलं का, बॅग घेतलं का, तुझा बॅग मी भरून ठेवला आहे ना, कुठले कुठले दाखव, नोट दाखव, चल सॉक्स घाल, सॉक्स बरोबर घाल, ते बुटर किती घाण आहे, चल तिथं जा, चल तिथं बघ याची जागा कुठे आहे त्याला बसू द्या, शाळेत ना आला सॉक्स काढले रूल. म्हणजे त्या आईला त्या बाळाशिवाय काहीच दिसत नाही. आता आलाय शाळेतनं काढेल ना सॉक्स, पण तिला बोलण्याशिवाय करमत नाही. आला सॉफ्ट काढशील बरं, ते बूट प्रॉपर ठेवशील बरं, ते इतकं चाईल्ड सेंटर्ड असतात. तर प्रत्येक गोष्ट त्या मुलानं ड्रॉइंग चांगला काढला नाही का, त्या आईला वाटत तीच अपेक्षा झाली का काय. म्हणजे दुसरं आलं, आता माझ्या मुलीनं सांगितलं अनुभव, हा तिथे शाळेमध्ये तिच्या एका रँक खाली एक मुलगी आली, तर तिचे पालक शाळेत आले आणि सगळ्या मुलांचे त्यांनी मार्कशीट तपास, जेवढे रँकर्स होते त्यांचे मार्कशीट दाखवा, असं कसं माझ्या मुलगा रँक असं काय गेला. इट इज वन एंड चाइल्ड सेंटर पॅरेंटिंग आम्ही त्याला म्हणतो. खूप आणि काही पालक कुठं वाढलं, हा ते शेतावरच ते हे वाटत, कुंपणावरती झाडी वाढतात, त्याच्या कधी वाजला है वो एक जोक है, बोले बॉम्बे में एक आदमी दुकान में जाता है और दुकानदार को कहते है मेरा बेटा इतना बड़ा है उसके लिए कपड़े दो, तो दुकानदार बोलता है भाई साहब बच्चा इतना होता है इतना होता है इतना होता है, आपका बच्चा इतना कैसा है, बोले यार मैं मुंबई में रहता हूँ, सुबह जाता हूँ जब सोया रहता है, रात में आता हूँ तब सोया रहता है, मैं जब भी बच्चे को देखता हूँ ऐसा ही देखता हूँ, मेरा बेटा मुझे ऐसा मिलता ही नहीं है, है ना. हा जोक घरी असला तरी तो कुठल्या वर्गात अनेक पालकांना आज तुम्ही विचारा, तुमचा मुलगा कितीला, चौथी पाचवीला, कुठल्या तुकडीला आहे, तुकडे सरांचं नाव काय, दे आर नॉट अवेअर व्हॉट इज हॅपनिंग टू हिज लाईफ, है ना. वाढलंय वाढलंय, मग काहीतरी कंप्लेंट आली तर तुम्ही म्हणाल सर ते काही बोलत नसेल तर बोलतात ना, कुठली तरी तक्रार आली का पूर्ण महिन्या दीड महिन्याचं एकदा खरपून करतात. काही काही पालकांना खूप आत्मविश्वास असतो मुलावर, का कसा असतो आत्मविश्वास किती असतो. एक माणूस आपल्या मुलाला मारत होता, झोडपत होता, मारत नव्हता झोडपत होता, कुट कुट राहता, तो बाजूवाला आके बोलता अरे भाई साहेब क्यों मार रहे हो, बोले भाई इसका कल रिजल्ट है, बोले रिजल्ट कल है आज मार रहे हो समझ में नहीं आया, बोले कल मुझे बाहर गांव जाना है ना तो आज मार के जा रहा हूं, मुझे पता ये क्या करने वाला है. तो ये होता है कॉन्फिडेंस बच्चों पे, है ना. तो कई पेरेंट्स को इतना वो डिक्टेटरशिप होता है, एक पेरेंटिंग है डिक्टेटरशिप, एक है डिक्टेटरशिप चाइल्ड सेंटर्ड, एक है डिक्टेटर पेरेंट. हाँ
काही पालक डिमांडिंग असतात, मला असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं मिळालंच पाहिजे, असं जगलंच पाहिजे, असं 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 केलं पाहिजे, मला माहित नाही माझ्याकडे आमच्या तुझ्याकडनं किती अपेक्षा होत्या रे, तू अपेक्षा भंग केला म्हणजे त्याच्याकडनं त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे का नाही आहे ते विचारलंच नाही, फक्त अपेक्षा केल्या यांनी, कारण त्याची कॅपॅसिटी होती त्या. माझ्याकडे एक पालक आले म्हणजे माझ्या मुलाला ना होण्यासाठी काउन्सिलिंग करा, किती वर्ष तो मुल, 5 वर्ष. म्हटलं काउन्सिलिंग करा, काय काउन्सिलिंग करू. हो मी त्याला म्हणे आता सुट्ट्या लावल्या ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मी स्विमिंग लावला, मी त्याला ते डान्स क्लास लावलेला आहे आणि ते हे लावलेलं आहे काय शिबिर, तर कुठं जात नाही म्हणे माझं 5 वर्षाचं, मग त्याला काउन्सिलिंग करा. म्हटलं राजेश त्याला नाही पुढे काउन्सिलिंग करू, तू हाऊ विल यू डिमांडिंग, तू समाज डिमांडिंग पॅरेंट. हा ते सगळं त्यांना वाटतं माझ्या मर्जीनं, म्हणजे त्यांनी मूल जन्माला घातलं म्हणजे दारोड्यानं माकड विकत घेतलं. चलो बेटा झुमूर 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 सबको सलाम करके बताओ, मग तुम्हाला सर असं कोणी करतं का आपल्या पुरतं, असंच करतात पालक, कोणी नाते झाले चल ये समोर चल नमस्कार कर काय नमस्कार, कितीला सांग त्यांना दुसरीला, मग काय काय शिकवतात तुला सांग, तो नातेवाईक पण बघत बसतो, ते पोरग पण बघत बसत, चल चल का सांग, मग तू कविता सांगितलं ना मग तुला नंतर बघतो, तुझ्यात सांग मग तुला बघ. हाऊ यू कॅन हँडल युअर चाईल्ड बाय युअर ओन, तुम्ही तुमच्या मर्जीने, ठीक आहे ना, एखाद्याच नाही वाटणार, एखाद्या काकांना त्यांना ऐकवलं ना, मागच्या काकांना कसं ऐकवलं होतं तू की यांनी असं गरजेचं आहे का, स्वर जमुने चल सबको सलाम करके बता बेटा कर्तव्य करके दिखाएगा, हा बाबा करके दिखाऊंगा. काही पालक या मर्जीचे असतात डिमांडिंग, हा सर्व काही माझ्या मर्जीने वागे असा त्यांचा असतो, पालकांसमोर सतत दडपणाखाली राहतात, त्या मुलांची देवाणघेवाण कमी असते. ही पद्धत पालकांच्या गरजा पूर्तता करणारी आणि मुलांच्या स्वप्रकटीकरणाला व स्वावलंबनाला अडथळा निर्माण करणारी असते. असं जर पालकत्व असते तिथे खूप डिमांडिंग असते, ते फक्त अपेक्षांचं ओझं लागणार असेल, तर याच्यातनं मुलांचं सेल्फ रिप्रेझेंटेशन, त्याला काय वाटतं त्याच्यामध्ये काय आहे हे त्याला, आणि कविता पण तीच ऐकवली पाहिजे ती जी मागच्या काकांना ऐकवली, म्हणजे इतके स्पेसिफिक असतात. ती नाही मी तुला पाठवून दिले तू अर्धना तो मग तुम्हाला शाळेची कविता एक पाहिजे नाही तुझी प्रार्थनाच ऐकू. याच्यातनं मुलांना काय वाटतं, मुलांच्या स्वतःमध्ये काय आहे हे कधी त्यांना कळत नाही, कारण ते सतत पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपला वेळ आणि आपल्या ऍबिलिटी वाया घालवत असतात. मग तू म्हणाल मग पालकांनी अपेक्षा ठेवू नये का, पुढचा प्रश्न तुमचा येऊ शकतो मला, की मग पालकांनी अपेक्षा, येस यू कॅन एक्सप्रेस द एक्सपेक्टेशन बट यू कॅन फोर्स देम. मग तुम्ही म्हणाल मग चांगला आणि वाईट कोणी शिकवावं, प्रश्न सहज निर्माण होईल ना तुम्हाला, सर मग तुमच्या मते कोणी शिकवावं चांगलं वाईट गुड बॅड, म्हणजे आई वडिलांनी शिकवावं तर कोणी शिकवावं, शिस्त आई वडिलांनी लावायची सगळ्या शेजारचे लावायला येतील का, आपल्याकडे डायलॉग एकदम भारी असत, मग आई वडिलांना लोक कोणाला नावं ठेवतील, अरे कोणाला नावं ठेवतो आई वडिलांना ना, अरे मुलगा चुकला नावं कोणाला ठेवतात लोक, मग भीती तुम्हाला कसली आहे, तुमचं नाव खराब होता का, मग डिसिप्लिन, मग आता डिसिप्लिन कसं लावलं गेलं पाहिजे, सुंदर स्टोरी आपण राईट. हिटलरशाही असणारे हुकुमशाही असणारे पालकत पण त्याच्यातलं नुकसान ते आपण थोडक्यात समजू. एक पोलीस इन्स्पेक्टर होता, एमपीएससी झाला, काय झाला एमपीएससी झाला, आणि जसाच एमपीएससी झाला वडील आधीच वाढलेले होते, आईनं खूप कष्टानं त्याला वाढवलं आणि तो आता काय झाला ऑफिसर, पहिली पोस्टिंग. आईनं पहिल्या पोस्टिंगला जाताना एक आंब्याचं झाड तीन पानांचं एक आंब्याचं रोपट त्या पोलीस अधिकाऱ्याला दिलं. खूप कडक शिस्तीत वाढलेलं मूल, वडील गेल्यानंतर आईनं खूप कडक संगोपन केलं आणि आईनं त्याला ते रोपट देताना असं म्हटलं की बेटा हे मी प्रेमानं दिलेलं रोपट आहे, लक्ष ठेवशील
याचं एकही पान कमी होऊ देऊ नकोस. आता हा शब्द त्या इन्स्पेक्टरच्या जिवारीला आहे. साहेबांनी जर रुपये घेतलं, पोलीस स्टेशनला आले, सगळ्या कर्मचाऱ्यांना उभं केलं, वृक्षारोपण केलं आणि पहिलं स्टेटमेंट, मी अत्यंत कडक आणि क्षेत्रप्रिय अधिकारी आहे, हे आमच्या आईनं दिलेलं रोक्त आहे, आणि आई निघताना म्हणाली याचं एकही पान कमी होऊ देता कामा नाही, आणि म्हणून आजपासून एका कॉन्स्टेबल तिथं ड्युटी आहे. कुठल्याही कर्तव्यातली कसूर मला चालेल, पण आईनं दिलेल्या एकही पान कमी झालं ज्याच्या ड्युटीत कमी होईल आय विल सी हिम. काय म्हटलं? आता साहेबांचा हा रोग हा सगळं बघून जरा नवीनच वाटलं, सगळ्या कर्मचाऱ्यांकडे एवढे अधिकारी आले होते असं काही रोगच्याचं प्रकरण नव्हतं. पण नाही, प्रत्येक अधिकाऱ्याची तेच झालं. एक दिवस एक पोलीस मला चहा प्यायला गेला होता, आणि साहेबांचा रूल होते, साहेब ड्युटीवर आले गाडी पिल्याचा झाडा फोड लावायचे, एक पानं मोजायचे, त्याची वेळ आली त्या पोलीस स्टेशनच्या झाडाजवळ यायचे, एक दोन रोज मोजायचे, रोज पानं. साहेबांचा ड्रायव्हर म्हातारा होता, काहीतरी कामात आला, सर आय कांट हिअर प्रॉपरली. Not audible. Video off, audio off, Dhoni. नाही येत आवाज, नाही येत आवाज, काहीच आवाज नाही येत, नाही अनम्यूट करा सर. आता आला होता,
हेडफोन काढून बघा ना. सॉरी टू
पालक स्वतंत्र देणारे पालक हे निष्काळजी नसतात. स्वतंत्र देणारे पालक हे जाणीवपूर्वक मुलांना स्वतंत्र देतात. त्यांच्या इच्छा आकांक्षा गरजा याच्यासाठी ते त्यांना मुभा देतात. पण काही पालक हे केअरलेस अलिप्त तुझं काही हो तिकडं मला काही घेणं देणं नाही. तू पास झाला तरी काही घेणं देणं नाही. नापास झाला तरी काही घेणं देणं नाही. एखाद दिवस बाप पण आला तर फुटून काढायचं तेवढंच काय त्यांची जाणीव. महिन्याभराचा 3 महिन्याचा 6 महिन्याचा 1 वर्षाचा जमा झाला कचरा आणि एकत्र धुवून काढायचं सगळं. मग त्या पोराला कळत कधी सीझन येतो कधी ते त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना शाळेत काय लागते काय कधी लागते काय चाललंय याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. आणि ऍडिक्शन जर पालकांमध्ये असेल म्हणजे कुठेतरी निष्काळजी पालक व्यसनामध्ये गुंतलेले असतात. एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे पालक असतील एखाद्या क्रिमिनल ऍक्ट मध्ये असतील किंवा एखाद्या अशा कामांमध्ये अडकले तेव्हा खूप बिझी असतो. असं गरजेचं नाही का क्रिमिनल किंवा ऍडिक्शन खूप जास्त जबाबदाऱ्या घेतलेले पालक आहेत. आपण अनेक उदाहरण आपल्या जवळ आहेत. हे केअरलेस असत काय करत त्याच्यात चांगले लोक पण असतात. असं नाही का ते अशिक्षित असत. प्रमोद महाजन आणि राहुल महाजन बापाच्या दाब्याला तो चरस आणि गांजा वाढत होता 1000 रुपयाच्या नोट 500 हजाराच्या नोट मध्ये. राहुल महाजन नॉट दॅट माझ्या बोलचीचे तो माणूस सोशली खूप मोठा माणूस आहे आणि मुलगा आहे त्याचे मित्र काय कुणासोबत तो बसतो रात्र झाली का नाही आला कसा नाही आला. म्हणजे 6 वाजता 7 क्लास उठणार असेल बस आला आल्यावरती टेन्शन घेणारे पालक वेगळे आणि 8 पर्यंत आला नाही ते पालक वेगळे. तो काही आणि म्हणून आपण आता एक लिहून घ्या फक्त तुझे कुठले पालक असते. एक अटॅचमेंट पॅरेंटिंग प्रेम जीवाला दर्शक पालक प्रेम आणि जीवाला असणारे पालक अटॅचमेंट पॅरेंटिंग
आता याच्यामध्ये हे पालक हे मुलांच्या शब्दांवर त्यांच्याकडे लक्ष त्यांच्या भावनांचा आदर करतात त्यांच्याबद्दल चे काही पालक आहे कॉन्सन्ट्रेटेड पॅरेंटिंग लक्षपूर्वक पालक करतात त्यांच्या प्रतिभा ओळखतात त्यांच्या मुलीला चालना देतात त्यांना सपोर्टिव्ह असतात त्यांच्या त्यांच्या सोबत असतात मुलाचं काही चुकलं असेल तर त्याच्याकडे ते लक्ष देतात बरोबर पालन पोषण करते पालक त्यांच्याकडे फक्त काय असतं घेणं देणं नाही नर्चरिंग त्यांचं लक्ष तुझ्या गरजा मी पूर्ण करतो का नाही काय कमी होता तुला काही कमी आहे का तुला एवढा मोठा क्लास लावला बाकीच्या पोरांना आहे का तुला हे कपडे घेऊन दिले बाकी त्यांना आहे का तू काय किती बघ नर्चरिंग पॅरेंट ओव्हर वेलमिंग पॅरेंट ते काळजी घेणारे पालक ओव्हर वेलमिंग पॅरेंट ओव्हर वेल ओव्हर पॅरेंट ओव्हर वेलमिंग अगदी काळजी म्हणा म्हणजे काळ जेवला का हेच खाल्लं पाहिजे पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे कारण भात खाल्लाच पाहिजे भात खाल्लाच पाहिजे थोड्या वर्षाची आई सुद्धा बसलेली सांगा बाबा मला पाचकडे बाकी पैसे कुठे पाहिजे म्हटलं जर आपण जरा जाऊन अक्षरशः रुपयाच्या याच्यावरती बसली ती आई खाली काय सुद्धा बाबा हे काय प्रकार आहे नाही तर त्याशिवाय फक्त तू नाही ना तुला नका खाऊ मर लोकांशी तिचं काय होईल म्हटलं होतं काही आपण नर्चर ओव्हरवेल आध्यात्मिक पालक पाहिजे काम मारायचा वगैरे 12 वर्षाच्या मुलाला अगर मेरी जरूरत पाल नहीं सकता था मेरा बाप पैदा का ऊपर आए कर रहा था क्या नहीं not able to take our responsibility the mudra tattva la garan acha garja acha apna acha icha karna jabdarni jeva mudarna ek sense develop hoto maje palak maje jabdari kulat nahi mat tyancha tyancha manamade tyancha mudancha manamade jabdari hi shikhe
पुरावा असतो, संबंध बिघडायला मोठी जबाबदारी मुलं वाढायला लागतात, पण त्यांच्या भावनिक मानसिक झालेले बदल, त्यांच्यामध्ये अपेक्षा, त्यांच्या गरजा, हे सगळं पालक म्हणून तुम्ही समजून घे. दरवेळेस समजावून सांगायला बसायची गरज नाही. नॉट इव्हन यू ऑलवेज टीच द स्टुडंट, म्हणजे चिल्ड्रन तुम्ही नेहमी शिकवत नका बसू, त्यांना समजूनही घ्या. काय वाटत काही झालं का काही त्रास आहे आईला बऱ्याच ठिकाणी कळत, आपल्याला अटॅचमेंट असत पण आईला कळत. माझ्यातला माझ्या शासन माझ्या बायकोला कसं कळलं की त्याचा बरोबर आहे, सांगू शकत थोरडत होती तुला कसं कळलं त्याला काहीतरी चोरलं आणि बरोबर तू झोपी मग असं काय खूप चांगलं होत. म्हटलं ते समजायला मानसशास्त्र त्याला समजायला काही व्हावं लागतं आणि तुमच्या नशिबात ते बातमी प्रोफादर ते आईपेक्षा बापाकडे जास्त अट्रॅक्ट झालेले असत. प्रोफादर त्याला सुख आनंद, माझे दोन्ही मुलं प्रोफादर आहेत. मला आठवत लहान असताना माझ्या पुराला शुद्ध जायचं असायचं, त्यांना आईला कधी तुटक नाही राहत माझ्या सुपात माझ्या बाबा घेऊन जाईल जायची उठवायचं कोणाला तर बापा. माझा मुलगा तर आई म्हणून कडला मी बाप म्हणून रडलेला आहे, त्याला रागवलं मारलं तर अप्पा ते माझ्याकडे तर म्हणायचं. आई म्हणून रडलं तुम्ही कधी अब्बा बाप म्हणून ऐकलं बापाचं हे असत बापाचे चढण्यासाठी काय म्हणतात पॅरेंटिंग टाकलं ते बघा आणि आचरले तयार केला मला एवढ्या अवस्था शिकणार शिकणार त्याच्यामध्ये कुठंतरी पालक तत्व ही भूमिका अत्यंत महत्वाची राहणार. ग्राउंड पण याच वयात भावनिकता वाढते, दोन तीन चार वर्षापूर्वी या सगळ्यामध्ये भावनिकता परिपक्वता तयार होत असतात आणि म्हणून या वयामध्ये पालकत्व आणि म्हणून अशा ठिकाणी या ठिकाणी पालक काय चुकीचं वागत आपण सांगितलं पाहिजे लॉंग लास्टिंग त्याच्या मनात अंधाराची असेल कोणाची असेल त्याच वयाचं तयार चेंज होत नाही का होत आपण आता बाल्यावस्था या विषयाकडे येणार आहोत. मनात काही शंका काही प्रश्न असतील तर आपण काही शंका